नमस्कार, मी वैशाली घरत। आपण पाहत आहात लोकहिंद वृत्तवाहिनी। मनसेचे ज्ञानेश्वर भोईर यांच्यातर्फे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना ऊसाच्या रसाचे वाटप। पाहूया याविषयी सविस्तर वृत्त। मांडा टिटवाळा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मांडा टिटवाळा वॉर्ड क्रमांक 8 अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर यांच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त महाकालेश्वर मंदिरात येणाऱ्या भाविकांना ताज्या व थंडगर ऊसाच्या रसाचे वाटप करण्यात आले। दरवर्षी ज्ञानेश्वर भोईर महाशिवरात्रीनिमित्त फळांचे व उपवासाच्या पदार्थांचे वाटप हजारो नागरिकांना करीत असतात। या महाशिवरात्रीला भाविक भक्तांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून थंडगार व ताजा ऊसाचा रस यांनी भाविकांना वाटप केला। यावेळी ज्ञानेश्वर भोईर यांच्यासह मनसेचे कल्याणेश्वर उपाध्यक्ष दिनेश भोईर, विभाग प्रमुख मधुकर भोईर, वॉर्ड क्रमांक 9 अध्यक्ष मिलिंद सावत, समाजसेवक दशरथ भोईर उपस्थित होते। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे टिटवाळ्याचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोकहिंद वृत्तवाहिनी।